सर्व हे दर्दी प्रेक्षक यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रचंड अशी गर्दी आपण पाहिली काही क्षणापूर्वी, परंतु पुन्हा एकदा अनेक दर्दी प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर मॅचला सुरुवात झाली, जो जिंकेल तो सुपर फोर मध्ये पोहोचेल, म्हणजे सेमी फायनल मध्ये क्वालिफाय होईल. त्यामुळे हा क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि हा सामना 3 षटकांचा. बॅटिंग करत असताना समीदा उरण टीमचे 2 खेळाडू केदार आणि त्याच्या बरोबर शुभम मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्गमध्ये पहिलं षटक, बामणडोंगर एक्सप्रेस ओमकार नाईक वेगावरती स्वार होणारा अतिशय वेगवान तेज तर्रार गोलंदाज ओमकार नाईक. सर एक विशेष सूचना आहे सांगण्यावरून, प्रेक्षक खास आदर्श पनवेलची मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आता उभे आणि या स्पर्धेला करायला त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. अनेक प्रेक्षक, पहिला बॉल वाईड आहे. आमचे मित्र एम डी भाई 5252 मिस्टर पाटनोली हे देखील सामन्याचा आनंद घेत आहे आणि पहिला चेंडू अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या समीदा 11 उरण टीमला आणि अकाउंट ओपन झालं या टीमचं. सुरुवात वाईडनं झाली आहे, ओमकार नाईकनं या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक साकारली होती आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर सीमा पार. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर, फक्त दिशा दिली. आजकालचा दिवस, आजचा दिवस जर आपण पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघानं मोठ्या फरकानं पहिला कसोटी सामना देखील जिंकलाय आणि एका डावामध्ये श्रीलंकन टीमला पराभूत केलं. एक मोठी उल्लेखनीय कामगिरी रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये पाहायला मिळाली. ओमकार नाईकचा पुढचा बॉल वेगावरती स्वार झाला आणि इथे मात्र लाईन पंचाने ओळखली, अगदी योग्य लाईन होती. उजव्या एसटीच्या समोरून बॉल मात्र निघून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. तेजस मात्रे खरंतर टीमचे मेंटॉर आहेत, चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. हिमांशु इंटर राजेस, आदर्श पनवेल, रविदादा भोईर कोलवाडी नगरीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि एक प्रसिद्ध उद्योजक, त्यांच्या माध्यमातून हा संघ आता सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय. पुढचा बॉल लफ्ट केला बॉलला अलॉंग द कार्पेट, बॉल मात्र चालला लॉंग ऑफच्या दिशेने. काय घडलं मैदानामध्ये, कदाचित त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये हा चेंडू आला नसावा. विजय बालाजी एक चांगला खेळाडू आहे आणि इथून मात्र बॉल निघून चाललाय सर सीमा पार, 4 धाव्यासाठी चौकार. जितेकर या 2 खेळाडूंचं देखील कौतुक करावं लागेल. सूर्यकुमार यादव सध्याच्या घडीचा भारतीय संघाचा अतिशय इन्फॉर्म खेळाडू आणि त्या खेळाडूशी अतिशय जवळचे संबंध असणारे हे 2 व्यक्तिमत्व, मग विशाल जितेकर असेल आणि त्याचबरोबर विजय बालाजी, त्याचा आपण आवर्जून उल्लेख करूया. सातत्याने या खेळाडूंचं मोठं योगदान राहिलंय. इथे फिल्डिंग मध्ये बदल, विजयला मात्र मथडिया सर्कलच्या आतमध्ये घेतलंय आणि त्यानंतर मात्र स्वतः रायगडचा टायगर उस्मान पटेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र या ठिकाणी डीप मध्ये तैनात केलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली केदारकडून, षटकार आणि चौकार, त्यानंतर मध्ये प्रत्युत्तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपात हा पहिला धक्का. फर्स्ट नेशन पाहताय तुम्ही ओमकार नाईकच्या चेहऱ्यावरती. अमिकस बेल टाकला होता, डीजे थांबा, आपण त्याच्या अगेन्स्ट मात्र आलेला षटकार आणि चौकार, त्यानंतर मात्र कमालीचं प्रत्युत्तर. विकेट मिळाला तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या हिमांशु इंटर राजेस आदर्श पनवेल टीमला. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवतो आणि आज या स्पर्धेमध्ये खरंतर समीदा उरण टीमचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त खेळ या टीमचा राहिला आणि त्याचबरोबर हिमांशु इंटरप्राइजेस आदर्श पनवेल टीमनं 51 धावा चेस केल्या. रायगडचा टायगर निर्णायक मॅचला मात्र त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ वाढला आणि त्या सामन्यामध्ये मात्र तुम्ही पाहिला असेल गावदेवी गावठाण संघाला या टीमनं पराभूत केलंय. आता खरंतर दोन्ही संघांचे स्वप्न खूप मोठे आहेत या स्पर्धेमध्ये. खरंतर हे पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचं. आदरणीय दिनेशजी गाडगे साहेबांची ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरण्यासाठी तुम्हाला आता भरपूर संघर्ष करावा लागेल, कारण इथून तो जिंकेल तो किमान एका पारितोषिकाचा हकदार बनेल. त्यामुळे ही बॅच जर का आपण पाहिली तर खरंतर अभिसर डुवारडा आहे
करोया मरो ही परिस्थिती असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय हर्षल ठाकूर, अजून एक विस्फोटक फलंदाज समोरच्या दिशेने असेल शुभम मात्रे. ओव्हर द विकेट ओमकार नाईकचा बॉल, थोडेसे शफल झाले होते, अगदी उजव्याच्या बाहेर आले होते, पाटलाक केला होता बॉलचा, परंतु भरपूर बॉल बाहेर चालला, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशाराला प्रीतम पाटील सरांचा, यावेळेस मात्र हा बॉल असेल वाईड, अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. वारंवार फिल्डिंग रजिस्ट्रेशन मध्ये बदल बारक्या कांबळे, तुम्ही पाहता टीमच्या स्क्वॉड मध्ये आहे. नुकतीच खरं तर आपण पाहिली रोडपालीची स्पर्धा गाजवली कामोटे संघानं, इथे देखील फटका. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गोळीच्या वेगानं बॉल चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. थँक्यू ओमकार नाईक. खरं तर आता या स्पेलमध्ये अतिशय महागडा ठरत चाललाय, कारण त्याच्या अगेन्स्ट आता धावा भरपूर वेगानं वाढत चालल्यात. लेफ्ट हँड ड्राईव्ह पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन कडे उस्मान पटेल, त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल. प्रेक्षकांचा आणि आमच्या पंचांचा आम्हाला इशारा येणं अपेक्षित आहे. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. आजच्या रात्रीतलं सर्वात महागडं षटक ओमकार नाईक या खेळाडूचं. एकूण धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 22 धावा. खरं तर समिता उरण टीमचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण या सामन्यामध्ये पहिल्याच प्रमुख गोलंदाजावरती तुटून पडले हे दोन खेळाडू. एका बाजून केदारनं चांगला स्टार्ट दिला, 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं, एक षटकार आणि एक चौकारच्या मदतीनं, आणि त्यानंतर दोन बॉलमध्ये एक चौकार एक षटकार आपण पाहिला शुभमच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एकूण धावा आहे धावफलकावरती 22. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला आणि बदल तुमचं आयुष्य घडेल, या बदलामध्ये तुमचं आयुष्य घडेल. आणि इथे मात्र आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला या खेळपट्टीने गोलंदाजांना भरपूर साथ दिली, परंतु अखेरच्या सामन्यांमध्ये मात्र आता पलटवार फलंदाजांचा. हर्षल ठाकूर स्ट्रायकिंग एडमधी बॉलिंग मार्कमधी गोलंदाज तयार होतोय. प्रसन्न पाटील धुंदऱ्याची खरं तर ही वेगाची तोफ आहे, सातत्याने आपण पाहिलं कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू विशालच्या सानिध्यामध्ये आला, त्यानंतर मात्र त्याने त्याला चांगला खेळाडू देखील घडवला, चांगलं योगदान त्याचं राहिलं. खरं तर गतवर्षी जर का आपण पाहिला पूर्ण क्रिकेट हंगाम या खेळाडूनं गाजवला, परंतु सध्याच्या घडीला आपल्या फॉर्मसाठी तो संघर्ष करतोय. पुन्हा एकदा दोन धाबा आल्या हर्षल ठाकूर या फलंदाजाच्या बॅटमधून समिता इलेव्हन उरण टीमला. तीन षटकांचा सामना आणि या तीन षटकांच्या सामन्यामध्ये समोरचा संघ देखील ताकदवर आहे, त्यामुळे या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला किमान 40+ रन करावे लागतील. आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरमध्ये प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग मार्कमध्ये तयार. भरधाव वेगाने टाकलेला हा बॉल इथे मात्र निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विश्वजित आहेत कॅप्टन यष्ट्यांच्या मागे आणि यावेळेस मात्र अजून एक डॉट बॉल. प्रेशर क्रिएट करावा लागेल फलंदाजांमध्ये, प्रसन्नामध्ये क्षमता आहे, अनेक वेळा चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या अगेन्स्टमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्या खरं तर त्याने स्ट्रेंथवरती देखील अभ्यास केला, चांगल्या पद्धतीने त्याने बॉल डिलिव्हर केले. ओव्हर द विकेट प्रसन्न, यावेळेसचा बॉल तुम्ही पाहता टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर उसळी घेतोय, हे वैशिष्ट्य झाले या गोलंदाजाचे. रायसिंग डिलिव्हरी सरप्रायझिंग डिलिव्हरी खरं तर हर्षल ठाकूरसाठी होती आणि यावेळेस मात्र अजून एक डॉट बॉल. समिता उरण टीमचा पहिला सामना झाला, त्या पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता हर्षल ठाकूर आणि आता मात्र धावांसाठी संघर्ष करतो या सामन्यामध्ये. एकूण धावा धावफलकावरती आहेत, त्या म्हणजे एक गडी बाद 24 धावा. ओमकार नाईकच्या षटकामध्ये 22 धावा आल्या, आतापर्यंत प्रसन्नाने तीन चेंडू फेकले, फक्त दोन धावा खर्च केल्यात, कमालीचं कमबॅक. बागफुटला गेले इथे मात्र गलीच्या वरून, खरं तर डीप थर्डमॅनच्या दिशेने मात्र बॉल चाललाय वेगानं सीमा रेषा पार ताकदीपेक्षा युक्तिरिश्र आणि इथे मात्र मिळतो हा चौकार.
गुलाबी थंडीमध्ये आमचे डीजे ऑपरेटर मात्र आता इथे मंत्रमुग्ध करत असताना खरंतर अनेक प्रेक्षक इथे पाहता या ठिकाणी याची देही याची डोळा सरपंच चषकाचा सोहळा पाहताय. खरंतर त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही इथे कौतुक करतोय. गेले ते कावळे आणि उरले ते मावळे. खरंतर हे सर्व आमचे मावळ्यात हे रसिक प्रेक्षक अजूनही सामन्याचा आनंद घेत आहे. आणि इथे मात्र अति घाई संकटात नाही. खोपोली बायपास हायवे अगदी मैदानाच्या बाजूला आहे आणि अनेक वेळा द्रुतगती मार्गांमध्ये एक पोस्टर लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही. इथे घाई केली आणि संकट आलं उरण संघाच्या वाटेला. इथून मात्र परतावा लागेल शुभम या खेळाडूला. त्याच्या पाठमधून एक चौकार षटकार आला होता. हा खेळाडू मात्र रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात बाद होणं खरं तर अभिसर कोणत्याही फलंदाजाला अपेक्षित नसतं आणि इथे मात्र त्याला बाद व्हावं लागेल. धावा धावफलकावरती आहेत आणि दुसरा धक्का बसला. सांघिक यश मिळालं ते म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या समिता इलेव्हन उरण टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रतीक ठाकूर. अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा तो देखील मैदानामध्ये दाखल झालाय. सका मग पहिल्या सामन्यामध्ये खरं तर मंदार लवेकर यांचा उल्लेख केला प्रवीण दुगाडे सरांनी. अतिशय चांगला लेजंड खेळाडू. व्हेरिएशन स्लोअर पद्धतीचा चेंडू कशा पद्धतीने फेकावा हे खरं तर मंदार लवेकर यांच्याकडून शिकावं. ओल्ड इज गोल्ड पूर्वीचा काळ त्याने गाजवला होता असा हा खेळाडू. अप ट्रॅकर बॉल अतिरिक्त उचली असणारा हा चेंडू. इथे मात्र तुम्ही पाहताय पंचाने वन बाउन्सर ही घोषणा दिली. खरं तर पंचाला या खेळाडूला वॉर्निंग दिली असेल कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार तुम्ही एखादा बाउन्सर एका षटकामध्ये फेकू शकता. त्यानंतर तुम्हाला वॉर्निंग देखील दिली जाते पंचाच्या माध्यमातून. इथे मात्र हा डॉट बॉल दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गडी बाद 29 धावा. म्हणजे या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या त्या म्हणजे प्रसन्न पाटील या खेळाडूने. 3:45 झाली आहेत. जवळजवळ 4:15 वाजले आणि अजूनही आपण पाहतो या स्पर्धेमधला आजच्या रात्रीतला खरं पहिल्या आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. त्यानंतर सेमीफायनल फायनल असे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे प्लीज आपण प्रत्येक खेळाडूने इथे विनंती करूया आपण थोडा स्पीडअप करा डीजे. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे रक्तात बहाती आमच्या काळ जात राहती राजे. त्या छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. खूप चांगलं संगीत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज नाव ऐकलं की प्रत्येकाच्या प्रत्येक मराठी माणसाच्या प्रत्येक हिंदू धर्माच्या माणसाच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते. प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ज्याने स्वराज्याची निर्मिती केली ते राजे शिवछत्रपती यांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा. लास्ट ओव्हर या इनिंग मधील ऋषी गोलंदाजी मार्गपती. पहिला बॉल यावेळेस उडवलाय बॉलला मिड ऑफच्या दिशेने शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल पकडलाय सॉफ्ट डिसमिसल. आणि इथे मात्र अजून एक धक्का बसला तो म्हणजे समिता इलेव्हन उरण टीमला. खेळाडू बाद झाला हर्षल ठाकूर बॅक टू द पॅवेलियन. अजून एक धक्का बसला प्रशांत पाटील चिखले गावाचा हा खेळाडू वेल एज्युकेटेड पर्सन आणि त्याने मात्र हा झेल पकडलाय. आणि त्यानंतर मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय रोहित. 5 क्रमांकावरती रोहित मैदानामध्ये चाललाय. आता मात्र विकेटची तुम्ही बाधा गरज होती ती म्हणजे विकेट मात्र प्राप्त करून दिली ऋषीनं पहिल्याच बॉलवरती. फिल्डिंग करणाऱ्या हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श पनवेल टीमला खूप मोठं नाव आहे. सातत्याने आपण पाहिलं मोठमोठ्या स्पर्धामध्ये खेळताना या टीमला. फुलर लेनचा बॉल हलक्या त्यानं ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ऋषीनं बॉलला थांबवलंय आणि इथे रिस्क घेतलेली नाहीये. आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल एक रन मात्र मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या
समिदा इलेवन उरण टीमला काल फायनल मध्ये प्रवेश केलाय. दापोली संघ म्हणजे विशाल जितेकरचा संघ काल खरंतर सुपर फोर मध्ये प्रवेश करतोय. आणि आता मात्र या सामन्यातून सुपर फोर मध्ये कोण प्रवेश करणार, कारण हा सामना तुमच्या अस्तित्वासाठी आहे. कारण इथून जर का जिंकला तर तुम्ही एका पारितोषिकाचे हकदार बनाल. आणि खरंतर हा बहुमान तुमच्या कोणत्या संघाला मिळतो हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि प्रत्येक बॉलच्या नंतर मात्र इथे वेगवेगळं या ठिकाणी रणनीती विशाल जितेकरांच्या माध्यमातून आखण्यात येईल. कारण त्याला माहिती आहे प्रसन्न पाटीलनं आपल्या टीमला एक वेगळा मोमेंटम दिलाय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, आता अखेरच्या षटकामध्ये आपला धावा कमी खर्च करतात. त्यामुळे एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली आहे विशाल जितेकरनं. कॅप्टन कुन मास्टर माइंड संघ नायक टीमचा. ऋषी भोईर पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट समोर खेळाडू असेल रोहित. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, मधून प्रयत्नाला यश मिळालं. लिडिंग एज लागली आणि गली आणि पॉइंटच्या मधून मात्र बॉल गोळीच्या बिगाने निघून गेला सीमारेषा पार. 4 धावेसाठी आलाय हा सणसणीत चौका. प्रयत्नांती परमेश्वर खरं तर प्रयत्न केले आणि एज लागली. त्यानंतर मात्र बॉल अतिशय वेगानं निघून गेला डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर ऋषीच्या अगेन्स्ट. वेगळं तंत्र पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि काय एफर्ट आहे. खर तर इथे 3 धावा आपल्या टीम साठी रोखल्यात विशाल जितेकर या खेळाडून. 100% कमिटमेंट, 100% डेडिकेशन. विकेट किपरच्या मागे जे दोन क्षेत्ररक्षक असतात ना त्यांना भरपूर चपल राहावं लागतं. कारण कोणत्या क्षणाला बॅटला एज लागून बॉल येईल याचा नेम नसतो. आणि इथे मात्र बॉलला थांबवलं विशाल जितेकरनं. त्यानंतर सिंगल आली, या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ झाली. धावा लागल्या धाव फलकावरती 35 धावा. नरेश दळवी खर तर आमचे स्कोरर मित्र गेले 4 रात्री त्यांच्या आम्ही त्यांचं स्कोरिंग पाहतोय. अचूक अपडेट त्यांची त्यांच्या माध्यमातून मात्र आमच्यापर्यंत मिळाले. जेव्हा बक्षीस वितरण सोहळा होईल तेव्हा देखील प्रत्येक गुणांची माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. चांगलं कार्य. फुलर लेनचा बॉल बॉटोमेज घेतली की काय, इथे लाऊड ऑफिस झाली आहे. आणि यावेळेस मात्र सिंगल रन. बघा दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न पंचांवरती. आणि इथे मात्र पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. हा बॉल शरीराचा भेद घेतोय. लेग बायच्या स्वरूपात ही रन मिळाली. इम्पॅक्ट आणि पिचिंग ओळखलं. कदाचित हा बॉल आउटसाइड द ऑफस्टम्प पिचिंग असावा, त्यामुळे हा योग्य निर्णय प्रथम पाटील यांचा. धावसंख्येचा विचार केला, धावा धाव फलकावरती आहेत, त्या म्हणजे 3 गडी बाद 36 धावा. सुरुवात भरपूर चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रसन्ननं फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 7. कदाचित या इनिंग मधला हा शेवटचा बॉल असेल. आणि शेवटचा बॉल भरधाव वेगानं फेकलाय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर रन आउट. समय सूचकता आणि पंचांचा इशारा, वाईड बॉल. सेट करण्याचा प्रयत्न केला होता समिदा इलेवन उरण टीमनं. शेवटचा बॉल एक्स्ट्रा पद्धतीचा फेकला होता वाईट. त्यानंतर मात्र सिंगल पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो थोडासा लेझी बारक्याकडून. आणि त्यानंतर मात्र 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीनं मात्र पहिलं सत्र संपलं. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर समिदा इलेवन उरण टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली, ती म्हणजे 4 गडी बाद 39 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 40 रन्सची गरज आहे विजयासाठी हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श पनवेल टीमला. आणि एका बाजूनं टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी, टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी समिदा इलेवन उरण टीमला या 40 धावा रोखाव्या लागतील. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जॉईन झालेत आमचे समालोचक मित्र अभि पाटील. तत्पूर्वी
सुमधुर संगीत ऐकूया आपण डीजे यांच्या माध्यमातून। धन्यवाद डीजे। चला क्षेत्रक्षण त्वरित समजून घ्या। 18 चेंडू हाल हाल चेक हाल 18 चेंडूंनी 40 धाव्या संख्येची गरज या दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण करायची ती हिमांशु इंटर पनवेलला। हा यश डीजे बजाव। म्हणजे क्रिकेटच्या पटलावरचं एक खूप मोठं नाव आणि उस्मान पटेल या चेंडूवरती मात्र बाद होतो आहे। यस डीजे स्वरूपाचा चेंडू होता। कदाचित गोलंदाजाने विचार केला असेल की आपण थोडासा रिस्क घ्यावा, कारण की जर फटका फसला तर त्यामध्ये फलंदाज बाद होऊ शकतो आणि उस्मान पटेल सारख्या एका मोठ्या खेळाडूचा बाद झाल्यानंतर आता मात्र तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला आता मात्र स्वतःच्या कांद्यावर जबाबदारी निभावावी लागेल। निश्चित डेव्हिड हाच करता फलंदाजाने मागच्या मॅचमध्ये एकतर्फी मॅच आपल्या बाजूने झुकावली आणि शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फसका घेऊन मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिला। तोच फलंदाज मात्र तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय। विश्वजीत मात्र तिसऱ्या क्रमांकावरती पाहू शकाल आणि त्याचबरोबर सलामीला जो गेला होता तो विशाल जितेकर ऑन स्ट्राईक असेल। समीकरण पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर मात्र समीकरण बदललं। यावेळेसचा हा चेंडू सरळ मात्र खेळला गेला बॅटला या चेंडूला मात्र सन्मान दिला गेला। निश्चितपणे एकदा या चेंडूवरती विशाल जितेकरला मिळते, खोदून काढलं अक्षरशः या चेंडूला आणि
एकधाव मात्र विश्वजीत तिकड पूर्ण करतो आहे. संघाची धावसंख्या होती आहे ती एक धाव धाव फलकावरती आहे. 40 धावांचं आव्हान डेवी पूर्ण करायचं आहे. पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता मिळाली आहे. गोलंदाजी दुर्वित मात्रेला ज्यानं खऱ्या अर्थाने प्रेशरमध्ये टाकला होता समोरच्या फलंदाज करणाऱ्या संघाला. जिथे विश्वजीत विशाल जितेकर एकदा मात्र कंप्लीट झाली त्यानंतर मात्र ऑन स्ट्राईक या फलंदाज विश्वजीत मात्रे. यावेळेस हा चेंडू शरीराचा वेग घेताना चेंडू आपण पाहिला कट करण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूमध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 2 या धावसंख्येवरती. मागच्या सामन्यामध्ये रायगडचा टायगर उस्मानची 10 आपण पाहिली. खरं तर जबरदस्त खेळ आपण तो या मॅचमध्ये तो लवकर आपास झाला त्यामुळे थोडीशी प्रेशर या ठिकाणी इनिंग खेळावं लागेल 2 खेळाडूंना विश्वजीत मात्रे अभ्या. खरं तर बैठक शॉट अतिशय फेमस या खेळाडूचा राहिला आणि एक बाजूनं कॅप्टन विशाल जितेकर मैदानामध्ये आहेत. 2 धावा धावफल कबरती आहेत आणि पहिल्या षटकामध्ये मात्र डॉमिनेट करायचा प्रयत्न केला गोलंदाजाने. द्रुवित हा खेळाडू खरं तर भरपूर चांगली बॉलिंग ॲक्शन आणि त्याच्याकडे वेग देखील चांगला आहे आणि त्या वेगाच्या अगेन्स्ट आणि टप्प्यामध्ये नियंत्रण असल्यामुळे मात्र या खेळाडूनं अनेक वेळा फलंदाजांना डॉमिनेट केलं. परंतु इथे लाईन ओळखली पंचानी या बॉलला वाईड घोषित केलं. एक अतिरिक्त रन्स पुन्हा एकदा ॲड होईल ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या हिमांशू एंटरप्राइजेस आदर्श पनवेल टीमच्या धावफलकावरती. ओव्हर द विकेट विशासाठी हा बॉल फुलर लेनचा होता. फक्त दिशा दिली ऑन साईडमध्ये टर्न केल्या बॉलला. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार आणि इथे मात्र अजून एक सिंगल रन ॲड होईल ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. 4 विजयासाठी 40 धावा करायच्या म्हणजे येणारे काही चेंडू असतील आणि 36 धावांची गरज. 14 चेंडू आणि 36 धावा हे कॅल्क्युलेशन असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र शरीराचा भेद घेतला आहे आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला आणि बघा अपील किती जोरदार आहे. आणि यावेळेस मात्र पंचाने दर्शवला लेग बायच्या सुरुवाती रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या हिमांशू एंटरप्राइजेस आदर्श पनवेल टीमला. बघा रिव्ह्यू नाहीये रनआउटसाठी याची नोंद घ्या. ऑनफील्ड अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम असेल आणि फक्त बीमरसाठी एखादा डाऊट पंचाच्या मनामध्ये असेल तर ते रिव्ह्यू घेतील. ही सूचना आम्ही पहिल्या रात्रीपासून पहिल्या सामन्यापासून आपण प्रत्येक संघांना देतो त्यामुळे प्लीज संविधा येईल पण उरण टीम आपण कोऑपरेट करा. दोन्ही संघांना खास करून विनंती आहे. ऑफिशियल पंच प्रीतम पाटील स्मरलेख पंच आमरेसर चला प्लीज आपण एकत्र बघू नका. मी विनंती करतो संविधा येईल पण उरण टीमच्या सर्व खेळाडूंना. चला लगेच आपण फिल्डिंग सजवून घ्या. बघा खूप चांगली स्पर्धा आणि अतिशय अंतिम क्षणाला ही स्पर्धा आली आहे. याच्यासाठी केला होता 8 तास. मगाशी अभिसरण म्हटलं की शेवटचा दिस गोड व्हावा ही शेवटची रात्र गोड व्हावी असं मी म्हणेन कारण आता अंतिम क्षणाकडे आपण आलो आहे. प्रचंड मेहनत गेले कित्येक महिने या स्पर्धेला घेतली. अनेक अडचणी आमच्या आयोजकांच्या वाट्याला आल्या. मधल्या काळामध्ये कोविडचे निर्बंध अतिशय कडक झाले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नियमांमध्ये शिथिलता आली. सर्व ठिकाणी स्पर्धेला सुरुवात झाली आणि मग मात्र ही स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दिनेशजी गाडगे साहेब यांनी घेतलेली प्रचंड मेहनत त्यांच्या सर्व सहकार्याने लाभलेली साथ. चला थोडासा घाई करा आपण प्लीज. मी विनंती करतो दोन्ही संघांना. तर मॅचला सुरुवात झाली. पुन्हा एकदा आपण रनिंग ट्रॅकवरती येऊया कारण हा सामना अतिशय निर्णायक आहे. कारण या मॅचमधून जो जिंकेल तो टॉप 4 प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावा लागेल. कबड्डीच्या खेळाची आठवण झाली डुअर डायरेक्ट एखादा रायडर. बघा ती समोर इको गाडी आहे त्यांना विनंती आपली लाईट बंद करा. बघा लाईट बंद करायच्या अगोदर लगेच त्यांनी बंद केली. सुज्ञ आमचे प्रेक्षक आहेत. खूप चांगलं सहकार्य त्यांचं देखील लाभलं. मोठ्या संख्येने त्यांनी देखील सामन्याचा आनंद घेतला. द्रुवित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज. 19 धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 5 रन्स. आणि विशाल आणि विश्वजीत हे 2 खेळाडू मैदानामध्ये सज्ज आहेत. पुढचा बॉल विशालसाठी लाफेट ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल मात्र चालला आहे
लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या दिशेने वन बाउंस ओव्हर द रोप सीमा पार चौकार। नऊ धावा अजूनही विजयासाठी येणारे बॉल असतील 12 आणि 31 रन्सची गरज आहे। अजूनही सामना जर का आपण पाहिला तर हवा तेवढा सोपा नाही आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण या विकेटवरती आजच्या रात्रीमध्ये संघर्षमय आपण सर्व सामने पाहिले। अक्षरशः धावांसाठी संघर्ष करावा लागला मंगळपाडा टीमच्या खेळाडूंना, मात्र धावांसाठी देखील त्यांची वाताहात झाली। फक्त 24 धावा त्याने 24 बॉलमध्ये केल्या होत्या। चला थोडीशी घाई करा, कारण 4 वाजले सकाळचे, रात्रीचे नाही तर सकाळचे 4 वाजलेत आणि आपल्याला अजून पुढचे सामने इथे कव्हर करायचे आहेत। त्यामुळे प्लीज आपण थोडं सहकार्य करा। मी आता खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करा, सातत्याने प्रत्येक संघाला आम्ही सूचना देतोय। सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमधी समिता 11 उरण टीमचा गोलंदाज शुभम इंगळे, हा गोलंदाज नागाव खरं तर नागावला बिलॉंग करणारा हा खेळाडू, चिंट्या रेड्डी देखील नागावचा आहे आणि असे चांगले खेळाडू मात्र या उरण परिसराने दिले। खरं तर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये समिता नागाव हा एक जुना संघ राहिला होता। खरं सातत्याने अनेक ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळणारा हा संघ होतो। आज समिता उरण हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय। नवोदित खेळाडूंचा भरणा सर्व अपकमिंग यंगस्टार या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय पनवेल तालुक्यातील अतिशय ताकदवर खेळाडूंचा भरणा असा संघ होतो। आज किरण पवारच्या अनुपस्थित तुम्हाला पाहायला मिळेल, आकाश तारेकर त्याची अनुपस्थित तुम्हाला पाहायला मिळेल, असे अनेक खेळाडू जे सध्या कर्नाटकच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये व्यस्त आहेत। भरपूर प्रोफेशनिझम वाढलंय क्रिकेटमध्ये आणि व्यावसायिकता वाढली, त्यामुळे मात्र सातत्याने भ्रमण करताना आपण या खेळाडूंना पाहतोय। मग महाराष्ट्रात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि किंबहुना अखाती देशामध्ये जाणारे खेळाडू होते आपण पाहिले। परंतु या मॅचमध्ये संघर्ष, गुडघा टेकला होता, बैठक शॉट खेळायचा होता, इथे मात्र दांडी गोल त्रिफलाची झाला, क्लीन बॉल झाला खेळाडू विश्वजीत म्हात्रे। पहिल्याच बॉलमध्ये शुभम इंगळेनं मात्र समोरचा अडथळा दूर केला, विश्वजीत म्हात्रेला बाद केलं आणि अजून एक धक्का बसला, तो म्हणजे हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श परबे टीमला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय बारक्या कांबळे, वन ऑफ द ग्रेट फिनिशर म्हणून ज्याची एक वेगळी ओळख होती रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये। जर का आपण पाहिला तर रायगडचा वेल फिनिशर म्हणून या खेळाडूला संबोधलं जायचं बारक्या कांबळे। मुख्य नाव त्याचं जर आपण पाहिलं विलास कांबळे बारक्या या नावानं बहुचर्चित असणारा हा खेळाडू, कामोटे गावाचं क्रिकेट ज्याने अटके पार नेलं, त्याचबरोबर पनवेल तालुक्याला देखील क्रिकेटचं क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलं आणि मग त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी देखील मोठं योगदान या खेळाडूचं आपण पाहिलं। बारक्याची बॅटिंग स्टाईल जर तुम्ही पाहिली त्याच्याकडे टायमिंग आहे, शॉट सिलेक्शन त्याच्याकडे भरपूर चांगले आहे, त्यामुळे अनेक वेळा मात्र या खेळाडूची इनिंग मात्र नेहमी प्रेक्षणीय राहिली आहे। परंतु आता या मॅचमध्ये येणारे बॉल असतील 11 आणि जवळजवळ 31 रन्सची गरज आहे। पहिला बॉल इन साइड आउट खेळायचा होता, हा फटका फसलाय शॉर्ट बॅकवर पॉइंटला, मात्र शतरक्षक होता, इथून मात्र आल्या पाहुली माघारी परतावा लागेल बारक्या कांबळे या खेळाडूला। आणि या दोन बॉलमध्ये दोन प्रमुख विकेट, पहिला विश्वजीत म्हात्रे आणि त्यानंतर बारक्या कांबळे। आता सौरभ ठोकळ हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय, खरं तर एंटर कॉलनीचा हा खेळाडू आहे, तुम्ही पाहताय ज्या नवीन वसाहती पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने वाढत चालल्यात त्या परिसरातील हा खेळाडू, भरपूर टॅलेंट या खेळाडूकडे आहे सौरभ ठोकळ आणि महानगरपालिकेचा तो कर्मचारी देखील आहे, तर त्यालाही शुभेच्छा। तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये शुभम इंगळे ओव्हर द विकेट, बॅकफूटला गेले होते, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, वेग भरपूर होता
बघा बॅटचा फ्लो येणे अगोदर बॉल मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. किती गती आहे या खेळाडूकडे याचं तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं या चेंडूवरती. आणि दुसऱ्या बाजूला नॉस्टा केंगेनला थोडंसं फ्रस्ट्रेशन विशालच्या तुम्हाला चेहऱ्यावरती पाहायला मिळेल, कारण त्याला माहिती आहे एक एक डॉट बॉल आपल्या संघाला मात्र पराभवाकडे घेऊन जाईल. सौरभ टोकलचा हा फटका ऑन साइड मध्ये, आता स्ट्राईक स्वतः कडे होतो विशाल जितेकर हा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये सेन्सेबल खेळ मात्र आपण पाहिला होता विशालच्या माध्यमातून पहिल्याच लढतीमध्ये. खर तर चौफेर टोलेबाजी केली या खेळाडूने आणि त्या सामन्यामध्ये खालापूर टीमच्या अगेन्स्ट, श्री समर्थ खालापूर टीमच्या अगेन्स्ट मात्र एक चांगली इनिंग साकारली होती. आता येणारे 8 चेंडू आणि 10 गरजेच्या विजयासाठी 30, 8 बॉल आणि आता 30 रन्सची गरज. हे 2 चेंडू अतिशय निर्णायक असेल या मॅच मधले. आणि यावेळेस हा बॉल भरपूर चालला उजव्याच्या बाहेर, पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. उसळी घेतली बॉलला आणि अखेरच्या क्षणाला मात्र बळण घेतलं आणि त्यानंतर मात्र पंचानी या बॉलला वाईड घोषित केलंय. येणारे 8 चेंडू आणि आता 29 रन्सची गरज. 8 बॉल आणि 29 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. शुभम इंगळे इम्प्रेसिव्ह स्पेल टाकतो बॅक टू द बॉलर खेळले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लाजवाब पड. अजून एक डॉट बॉल, कमालीचं कम बॅक. 7 चेंडू आणि आता 29 रन्सची गरज विजयासाठी. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर या सामन्याला कलाटणी मिळाली आणि हे षटक आहे शुभम इंगळेचं, कारण या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 प्रमुख विकेट आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल फेकण्यामध्ये यशस्वी ठरला शुभम इंगळे. आणि त्यामुळेच की काय आता प्रेशर हळूहळू भरपूर वाढत चाललंय हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श पनवेल टीमवरती. 7 चेंडू आणि आता 29 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. जर का या बॉलवरती तुमच्या बॅटमधून विशालच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं होईल. वेगवान बॉल बॅकफुटला भरपूर गेले होते, त्यानंतर मात्र परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर मात्र बाईच्या स्वरूपात अजून एक सिंगल रन आली. या सिंगलच्या मध्ये आता कॅल्क्युलेशन म्हणलंय शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा करावा लागतील त्या म्हणजे 28. या षटकामध्ये शुभम इंगळेनं धावा खर्च केल्या 3 आणि गडी बाद केले ते म्हणजे 2. लाजवाब कमबॅक, इम्प्रेसिव्ह स्पेल राहिला या सामन्यामधला. चला शॉर्ट टीम मीटिंग करा प्लीज, 28 धावा करायच्या आहेत आणि समोर असेल विशाल जितेकर. मला आठवण झाली खरं तर डे फॉर्मॅटमधला पिल्लेच्या मैदानामध्ये खेळलेला सामना करण मडवीने केले, धुव्वाधार फलंदाजी विनोद भगतच्या आगेस कोण विसरेल. आणि नुकतीच आपण पहिले केंद्रीय मंत्री चषक खासदार कपिल पाटील यांच्या नावावर जी स्पर्धा अंजुर्ध्यात सुरू होती त्या स्पर्धेमध्ये सरंगपाडा या संघाच्या अगेन्स्ट जिते टीमच्या हरेश गावडने केलेल्या 29 धावा कोण विसरेल. असे अनेक इतिहास आहेत क्रिकेटमध्ये, परंतु या मैदानावरती संघ वेगळे आहेत, परिस्थिती वेगळी आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि या क्रिकेट ग्राउंडमध्ये या धावा करणं म्हणजे खूप मोठं कार्य असेल, खरं तर ही अग्निपरीक्षा असेल फलंदाजांसाठी. शेवटचे 6 चेंडू आणि आता 28 धावांची गरज. चला प्लीज थोडी घाई करा, मी विनंती करतो समिता इलेव्हन उरण टीमच्या कॅप्टनला, कारण वेळ फार कमी आहे. 6 बॉल आणि आता 28 धावा. प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. मैदानाच्या आउटफील्ड पाहिली तर बाउंड्रीज देखील थोडीशी लॉंग आहे, त्यामुळे अनेक अडचणी फलंदाजांना आल्या, परंतु तुमच्यामध्ये असणारी क्षमता तुमचं कॅलिबर तुम्हाला इथे आता सिद्ध करावं लागेल, कारण आता 6 चेंडूमध्ये 28 रन्स म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल. रणनीती खूप चांगली आहे समिता इलेव्हन उरण टीमची. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे, डीप मिड विकेट मध्ये तुम्हाला शतरक्षक पाहायला मिळेल. लॉंग ऑन लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, चांगली व्यूहरचना फिल्डिंगची. यावेळेस हा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे मात्र पंच आमच्या दिशेने टर्न झालेत आणि पंचाने दर्शवला हा बॉल वाईड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक खरं तर हा 25वा, पूर्वी 22 होता. अनेक नियमांमध्ये बदल सातत्याने होत गेले. आता येणारे 6 चेंडू आणि 27 रन्सची गरज आहे. विशाल जितेकरमध्ये क्षमता आहे खरं तर, असे अनेक सामने त्याने आपल्या संघाच्या बाजूने झुकवले, परंतु या मॅचमध्ये हा सामना जिंकून देईल का संघ खरं तर विशाल जितेकर हे पाहावं लागेल. अतिशय चांगला स्टायलिश खेळाडू, 6 बॉल आणि 10 करायच्या 27. बघा किती या सामन्याचा टेम्परामेंट करत तुम्ही पाहता, संयम किती होता या सामन्यामध्ये. आणि इथे हा वेगवान बॉल परफेक्ट यॉर्कर. वीरेंद्र सेहवाग याने म्हटलं होतं आम्ही 2 गोष्टीला सॅल्यूट करतो, एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर मात्र परफेक्ट यॉर्कर आणि हा डॉट बॉल. एक एक डॉट बॉल आता खरं तर पराभवाच्या उग्र छायेमध्ये घेऊन जाईल हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श परवेल टीमला. आता समीकरण आहे शेवटचे 5 बॉल
आणि 27 धावांची गरज, 5 चेंडू आणि 27 धावा। इथे मात्र तुम्हाला काहीतरी करावा लागेल, अभी नहीं तो कभी नहीं या उक्तीप्रमाणे खेळ करावा लागेल। ऑन साइड मध्ये हा फटका, मिड विकेट मध्ये शतरक्षक आहेत, फक्त सिंगल। आता 4 बॉल आणि 26 धावांची गरज। हळूहळू मात्र थोडासा कॉन्फिडन्स लेवल आता वाढत चाललाय समिता 11 उरण टीमच्या खेळाडूंचा, कारण पूर्णपणे आता हावी झाला हा संघ। शेवटचे बॉल असेल 4 आणि 26 रनची गरज, म्हणजे एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श पनवेल टीमला। पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक, सौरभ टोकरसाठी हा बॉल होता। अंधाधुंद फटका खेळण्यापर्यंत बॉल टप्पा पडल्यानं खाली राहिला, अगदी विकेटच्या खाली, सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं होतं, ज्या पद्धतीने पाणबुडी पाण्याच्या खालून प्रवास करते अशा पद्धतीने हा बॉल अगदी यष्ट्यांच्या खालच्या लेवलमधून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। आता 3 चेंडू आणि 26 धावांची गरज, 3 बॉल आणि 26 धावा। बॉल तयार पुण्याचा ओव्हर द विकेट सबरो टोकरसाठी। यावेळेसचा बॉल देखील डॉट आहे, त्यामुळे आता फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण आता तुम्ही पाहताय समिता 11 उरण टीमच्या समर्थकांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळतोय, त्यांना एक वेगळा आनंद झालाय, कारण आता या मॅच मध्ये फक्त उरली ती औपचारिकता। शुभम इंग्लंडने फेकलेलं कमालीचं षटक आणि त्यानंतर मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून तिसऱ्या षटकामध्ये किरण पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा आहे। विशाल हताश झाला असेल कदाचित या खेळाडूवरती, कारण तुम्हाला संधी मिळाली, संधीचं सोनं कराल तर तुमचं भविष्य उज्ज्वल असेल, आणि इथे मात्र ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी गमावली सौरभ ठोकल या खेळाडूने। आता हा शेवटचा बॉल आणि आजच्या रात्रीमध्ये टॉप 4 प्रवेश करतोय अजून एक संघ, याची आपण घोषणा करतोय। टीम स्क्वॉडमध्ये पाहतो आपले सर्व दर्जेदार खेळाडू आणि हा शेवटचा बॉल सौरभसाठी बॅकफुटला गेले पॉईंटच्या डोक्यावरून, या बॉलीस खेळलाय फटका शॉर्ट एक्सचा कव्हर रिझनला आणि हा सामना जिंकलाय समिता 11 उरण टीम। वेल प्लेड, आजच्या रात्रीमध्ये टॉप 4 प्रवेश करणारा अजून एक संघ आपल्याला इथे मिळालाय आणि हार्ड लक। खरं तर अथर्व एंटरप्राइज हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श पनवेल टीम हार्ड लक, आपला खूप चांगला प्रवास या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला विशाल जितेकर अँड कंपनी, तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं खूप चांगला खेळ आपण या टीमचा पाहिला आणि आज तमाम प्रेक्षकांची मने मात्र या संपूर्ण संघानं जिंकले। टॉप ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मात्र प्रेशर वाढला या टीमवरती, त्यामुळे मात्र हा संघ पराभवाच्या उग्र छायामध्ये गेला। तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय ज्या खेळाडूनं सेकंड ओव्हर मध्ये मात्र कमालीचं कमबॅक केलं। मी मगाशी देखील म्हटलं ध्रुवीच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये शुभमनं प्रमुख 2 फलंदाज बाद केले, विश्वजीतला बाद केलं, बारक्याला बाद केलं।